संत सावतामाळी यांच्या भेटीसाठी श्री पांडुरंगाच्या पालखीचं आरणकडे प्रस्थान झालंय. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ही पालखी निघाली आहे. आषाढी एकादशीसाठी अनेक संतांच्या पालख्या विठुरायाच्या भेटीला पंढरीकडे येतात, मात्र संत सावतामाळी यांच्या भेटीसाठी पांडुरंगाची पालखी आरणला जाते. ही परंपरा शेकडो वर्षांपासून पंढरपूरमधून सुरू आहे. संत सावतामाळी यांनी आपल्या शेतीतच देव पाहिला, ते कधीच पंढरीला गेले नाहीत. मात्र सावतामाळी यांची निस्सीम भक्ती पाहून स्वतः पांडुरंग त्यांच्या भेटीसाठी आरणला गेल्याची आख्यायिका आहे. काशी कापडी समाजाच्या मठातून श्री पांडुरंगाच्या पादुका फुलांनी सजवलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या. शेकडो भाविकांसोबत हा पालखी सोहळा संत नामदेव पायरीजवळ आला. यानंतर मानकऱ्यांनी पादुका डोक्यावर घेऊन श्री विठ्ठल मंदिरात प्रवेश केला. श्री विठुरायाच्या चरणाजवळ ठेवून विधिवत पूजा झाली. या पादुकांमध्ये साक्षात विठ्ठलाचा वास असतो अशी भावना असते. संत शिरोमणी सावता महाराजांच्या आरणला संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं दरवर्षी निघते. याला सुरुवात केली वैकुंठवासी हरिभक्तिपरायण आंतोबा आरणकर महाराजांनी, आणि त्याच्यानंतर या पादुका पांडुरंगाची पालखी दरवर्षी आरणला जाते. या गोष्टीला साधारण 175 वर्ष होऊन गेलेली आहेत.